मागच्या 3 दिवसांपासून राज्यात 2 गायकवाडांची चर्चा सुरू आहे. एक आहेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड, ज्यांनी थेट उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केली आहे, आणि दुसरे म्हणजे महेश गायकवाड, ज्यांच्यावर ही फायरिंग झाली आहे. तर जमिनीच्या आणि पैशाच्या वादातून ही घटना घडल्या जाता सांगितलं जाते. मात्र या घटनेनंतर संपूर्ण राज्यात आता खळबळ सुद्धा उडाली आहे. तर एका सत्ताधारी पक्षाचा आमदार तो सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोपही करतो. या घटनाक्रमाने मात्र भाजपचे नेते आता सुन्न झालेत. तर या 2 गायकवाडांमध्येच आणखी एका नावाची आता चर्चा रंगली आहे, आणि ते नाव म्हणजे कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांचे. महेश गायकवाड यांच्यासोबत त्यावेळी गणपत गायकवाड यांनी राहुल पाटील यांच्यावरही गोळीबार केलाय, आणि त्यांना सुद्धा 2 गोळ्या लागल्यात. त्यांच्यावरही सध्या महेश गायकवाड यांच्यासोबतच रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. तर राहुल पाटील यांच्यावर वर्षाच्याच अंतरात झालेला हा 2रा गोळीबार ठरलाय. मात्र 2 गायकवाडांच्या वादात राहुल पाटील यांच्यावर गोळीबार का बरं करण्यात आलाय, याशिवाय हे राहुल पाटील नेमके कोण आहेत आणि त्यांचा महेश गायकवाड यांच्याशी काय संबंध आहे, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. तर याच प्रश्नांची उत्तरं थोडक्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर राहुल पाटील यांच्यावर झालेल्या 2रा गोळीबाराच्या घटनेला पहिल्या गोळीबाराच्या वादाची किनार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात जोरदार वाद झाला होता. तर फडके यांनी पाटील यांच्या ताफ्यावर अंदाधुंद त्यावेळेस गोळीबारही केला होता, आणि यानंतर पंढरीनाथ फडके यांच्यासह 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पालघर या पट्ट्यात बैलगाडा शर्यत म्हटलं की पंढरी शेठ फडके यांचं नाव हे येतच येतं. गळ्यात किलोभर सोनं, कमरेला लटकवलेलं पिस्तूल, पायात पांढरी कोल्हापुरी आणि महागड्या गाड्या, तसंच किरकोळ शरीरयष्टी असं पंढरीनाथ फडके यांचं वर्णन करता येईल. खरं तर त्यांच्या आजोबांपासून त्यांच्या घरात बैलगाडा शर्यतीचा शोक हा केला जातोय. तर महाराष्ट्रामध्ये ज्या बैलगाडा शर्यती होतात त्यातील जिंकणाऱ्या बैलांना विकत घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचं काम हेच फडके करतात. तर राहुल पाटीलही याच बैलगाडा शर्यतील मधील 2रं मोठं नाव आहे. त्यांच्याही गळ्यात किलोभर सोनं, भारदार शरीरयष्टी आणि बोलण्यातील रुबाब असतो. राहुल पाटील यांच्याकडील मथुर बैलाने फडकेंच्या बैलांना गेल्या काही दिवसात सातत्याने आसमान दाखवले, त्यामुळे पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील यांच्यातून विस्तव हा जात नाहीये. अशातच राज्यात बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यासंदर्भात एक बैठकही बोलवण्यात आली होती. यावेळी पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील या बैठकीसाठी निघालेले असताना अंबरनाथ जवळ दोन्ही गट हे एकमेकांसमोर आले, आणि त्यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीतून पंढरीनाथ फडकेंचा चालक एकनाथ फडके याने आपल्याकडील बंदुकीतून राहुल पाटील यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर पाटील यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी फडकेंविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला, आणि त्याच रात्री विहेगर गावातून पंढरी फडके, एकनाथ फडके आणि हरिश्चंद्र फडके या 3 आरोपींना अटक करत त्यांचे रिव्हॉल्वरही जप्त करण्यात आले. सुरुवातीला 2 बैलगाडा मालकांमधील हा वाद झाला असं त्याचं स्वरूप होतं. मात्र पोलीस तपासात या घटनेमागे कल्याण डोंबिवलीचं राजकारण सुद्धा आता समोर येते. कल्याण डोंबिवली महापालिकेत कुणाल पाटील हे अपक्ष नगरसेवक होते. ज्या वार्डातून कुणाल पाटील हे निवडणूक लढवत होते त्याच वार्डातून राहुल पाटील हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत, आणि त्यातूनच त्यांनी 2 वर्षांपूर्वी शिंदे गटातही प्रवेश केला होता. याच कुणाल पाटील यांची पंढरी फडकेंशी खास मैत्री आहे, आणि या मैत्री खातर पंढरीनाथ फडकेंनी तुला जीवे ठार मारून आज तुझं मयत इथंच टाकणार, मग तू निवडणुकीला कसा निवडून येशील, असं म्हणत राहुल पाटील आणि त्याच्या साथीदारांच्या दिशेने पिस्तूल आणि रिव्हॉल्वर याशिवाय डबल डोअर बंदुकीतून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपांमुळे या घटनेला कुणाल पाटील विरुद्ध राहुल पाटील यांच्यातील वादाला आता राजकारणाची सुद्धा किनार मिळालीय. याच महापालिका निवडणुकीच्या राजकारणात उतरण्यासाठी राहुल पाटील हे आडीवाली ढोकली या गावच्या राजकारणातून कल्याणमध्ये ऍक्टिव्ह झालेत. तर राहुल पाटील हे महेश गायकवाड यांना त्यांचे राजकीय गुरु मानतात. महेश गायकवाड हे श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासातील कार्यकर्ते, म्हणजेच अगदी राईट हँड आहेत. तर राहुल पाटील हे सुद्धा महेश गायकवाड यांचा राईट हँड आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी राहुल पाटील यांचे चांगले संबंध आहेत. तर मागच्या काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या खासदार केसरी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळीची सगळी सूत्र ही राहुल पाटील यांच्याच हातात होती. आता ही गणपत गायकवाड यांच्याशी वाद मिटवण्यासाठीच पोलीस स्टेशनमध्ये जाताना महेश गायकवाड यांनी राहुल पाटील यांना त्यांच्या सोबत घेतलं होतं.
तर पोलीस स्टेशन बाहेर ज्या कथित धक्काबुक्कीचा उल्लेख गणपत गायकवाड करतात त्यातही राहुल पाटील होते अशी चर्चा आहे। त्यामुळे राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांच्यातील याच संबंधांमधून गणपत गायकवाड यांनी त्यांच्यावरही गोळीबार केला असावा अशी चर्चा आता सुरू आहे। आता नेमकं काय खरं आणि काय खोटं हे पोलीस तपासात समोर येईलच, मात्र दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याने राहुल पाटील यांचे कुटुंबीय सध्या कमालीचे चिंतेत दिसत आहेत। तर यांसारख्याच ताज्या घडामोडी विश्लेषणांसहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्सअप मराठी।